नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी मुलांसाठी झटपट तयार होणारा नाश्त्यासाठी एक पदार्थ करून दाखवणार आहे. त्याला तुम्ही धिरडे म्हणू शकता, इन्स्टंट उत्तप्पा म्हणू शकता किंवा इन्स्टंट डोसा सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, तेल आणि हे चीज ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा टाकू नका. ताक, दोन वाट्या मी रवा घेतलेला आहे इथे. मी हा जाड रवा घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तिखट. ह्या कपाने मी रवा आणि मैदा मोजून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर हे कप नसेल तर तुम्ही साधी आपली वाटी असेल स्टीलची वाटी तर त्या वाटीने सुद्धा रवा आणि मैदा मोजून घेऊ शकता. त्यासाठी काय करूया, आता एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाट्या रवा घातलेला आहे, एक वाटी मैदा. हे चांगलं मिश्रण मिक्स करा आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्या. आणि हे ताक आहे ते थोडं थोडं घालून मिक्स करूया. जर तुमच्याकडे ताक नसेल, दही अवेलेबल असेल तर तुम्ही त्या दह्याचा सुद्धा वापर करू शकता. दही चांगलं फेटून घ्या. टाकण्या अगोदर काय करा, त्या मिश्रणामध्ये दही चांगलं फेटून घ्या. जरी दही किंवा ताक दोन्हीही हे गोष्टी अवेलेबल नसतील तर तुम्ही पाणी, साधं पाणी सुद्धा वापरून तुम्ही हे हा डोसा करू शकता. असं छान एकजीव करूया. ताक घालून हे मिश्रण आपल्याला डोश्याच्या पिठा इतपत करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. या मिश्रणासाठी मी जेवढं ताक घेतलेलं तेवढं सगळं मी ह्याला वापरलेलं आहे. जर तुम्हाला ताक थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही साधं पाणीही वापरू शकता. आणि हे मिश्रण त्याचं पातळ हा इतपत झाला पाहिजे. आता हे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे. त्याचे आपण डोसे तयार करायला घेऊया. डोसे, आंबोळी किंवा उत्तप्पा. आता गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे, म्हणजे स्लो गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला तवा गरम झाल्यानंतर. आणि तव्यावर टाकून ते छान असं पसरून घ्यायचं आहे. नॉनस्टिक तवा जरी असला तरी साईडने थोडस तेल सोडून घेऊया. त्याच्यानंतर आपण कांदा कापलेला तो टाकायचा आहे. टोमॅटो टाकायचा आहे. थोडीशी हिरवी कोथिंबीर. थोडस तिखट. आणि मीठ चवीनुसार थोडस मीठ. गॅसची थोडीशी फ्लेम आपण थोडीशी वाढवूया आणि तो सर्व बाजूंनी भाजलाय की नाही बघूया. करताना तिथे सुगंध असा वास यायला लागलेला आहे. मला खूप टेम्प्टिंग वाटते.
आता हे फ्लिप करू. वाव छान. आता पर पुन्हा एकदा थोडस साईडने तेल सोडूया. हा नाश्ता कसा झटपट होतो म्हणजे मुलांना नेहमी नेहमीचे पोहे उपमा हे पदार्थ खाऊन रोज खाऊन कंटाळा आलेला असतो. तर कधीतरी असं नाविन्यपूर्ण जर असं वेगळी रेसिपी केली की त्यांना मुलांनाही फार आवडते. तो सर्व बाजूंनी असं छान खरपूस असा भाजून घ्या. थोडीशी गॅसची फ्लेम आपण वाढवूया. आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया. वाव किती छान असं ते सगळं कांदा टोमॅटो असं खमंग भाजल्या गेलेला आहे. त्याचा तो सुवास आहे ना तो असा कमालचा आहे. आपण आता दुसरा डोसा टाकून बघूया. हा मी चीज टाकून करणार आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. त्याच्यावर थोडस कांदा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर थोडस तिखट थोडस मीठ आणि साईडने थोडस आपण तेल सोडून घेऊया. आता साईडने हा झालेला आहे. आता पलटून घेऊया. छान सुंदर झालेला आहे हा. आता थोडस साईडने तेल सोडून घेऊया. सर्व बाजूनी तो खरपूस भाजला गेला पाहिजे. दुसरी बाजू पण आता आपली भाजून झाली असेल. आता आपण परत एक पलटी मारूया आणि त्याच्यावर थोडस चीज किसून घेऊया. आणि हे चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका. पण लहान मुलांना चीज घालून केलेली प्रत्येक गोष्ट ही आवडते. आता हे चीज सर्व बाजूंनी मेल्ट झालेलं आहे. आता आपण हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. तर आपले हे तयार आहेत मसाला आंबोळी डोसा काहीही म्हणा तुम्ही. तर हे चीज घालून केलेलं आहे आणि हे साधं आहे. ही रेसिपी तुम्ही करून पहा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.